Hello, let's see. This is star portion. That means such examples are given in practice set 3.4 at the same time in the problem set. Now we can apply direct relation between exterior angle. इथे जो exterior angle तयार होतो आणि जे corresponding arcs आहे त्याच्याशी relation असणारा एक इथे दिलेला आहे. तर ते आपण बघणार आहोत. याचा प्रूफ नाही आहे, परंतु तुमच्या पुस्तकामध्ये एक सॉल्ड एक्झाम्पल दिलेला आहे पेज नंबर 71 वर आणि सेकंड वाला. आता ते जे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे आणि त्यातली थर्ड ऍक्टिव्हिटी जी आहे ती तिथे तुम्हाला रिकाम्या जागा लिहून दिलेल्या आहे. तर त्या ज्या रिकाम्या जागा तो जो पोर्शन आहे तो म्हणजे ही यांचं प्रूफ आहे असं समजायचं. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा ऍक्टिव्हिटीचा प्रश्न येऊ शकतो, परंतु त्याचं प्रूफ वगैरे येत नाही. तर आता याच्यामध्ये रिलेशन कसं कसं आहे हे आपण बघू. नाउ हियर इफ टू कॉर्ड्स आर इंटरसेक्टिंग ईच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल देन धिस अँगल मेजर ऑफ धिस अँगल याचं मेजर किंवा याचं मेजर मेजर ऑफ धिस अँगल इज इक्वल टू बीईडी बीईडी इज इक्वल टू हाफ सम ऑफ दीज टू आर्क्स या दोन आर्कच्या समच्या हाफ असतो. हाफ ऑफ सम ऑफ दीज टू आर्क्स या अँगलचं किंवा या अँगलचं मेजर. मग आता हे येतं कसं तर हे चेक करू आपण. याचं मेजर मला काढायचं आहे. मला कोणत्या गोष्टी माहित आहे? लेट्स ड्रॉ हियर दिस लाईन. ड्रॉ लाईन बी सी. आफ्टर ड्रॉइंग दिस अँगल विच इज फॉर्म ट्रायंगल दिस ई सी डी. नाउ कन्सिडर. आता बघा मी एक सोपं एक्झाम्पल. द मेजर ऑफ दिस अँगल इज 40 अँड दिस अँगल इज ऑफ 50. इफ दिस अँगल इज ऑफ 40 दिस वन इज 50 देन व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? 90. कसं का आलं? रिमोट हा एक्सटेरियर. दिस वन इज द एक्सटेरियर अँगल ऑफ धिस ट्रायंगल. या ट्रायंगलचा एक्सटेरियर आहे आणि दिस आर द रिमोट इंटेरियर अँगल्स आणि साहजिकच त्याच्यामुळे याचं मेजर किती येतं? 90. आता चेक करू ह्या दोघांच्या हाफ येतो की नाही. नाउ कन्सिडर धिस वन धिस अँगल. हियर धिस अँगल इज अन इन्स्क्राइब अँगल अँड इट्स इंटरसेक्टेड आर्क. धिस वन इज इंटरसेक्टेड. इफ धिस अँगल इज ऑफ 40 धिस बिकम 80. नाउ हियर अगेन कन्सिडर धिस अँगल दॅट मीन्स धिस वन. धिस वन इज ऑल्सो इन्स्क्राइब अँगल अँड धिस इज इंटरसेक्टेड आर्क करस्पॉन्डिंग इंटरसेक्टेड आर्क. इफ धिस वन इज 50 देन इट बिकम्स 100. होईल 100. आता बघा आपला थेरम काय सांगतो किंवा आपली प्रॉपर्टी काय सांगते की याचं मेजर या दोघांच्या ऍडिशनच्या हाफ असतं. या दोघांचं ऍडिशन 180 येतं आणि त्याची हाफ किती होते? 90 होते. आणि बघा 90 आलं की नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला तिथे क्रॉस चेक करता येतं की मेजर ऑफ धिस अँगल याचं मेजर हा जो आर्क आहे आणि हा जो आर्क आहे या दोन्ही आर्कच्या ऍडिशनच्या हाफ असत. आता ही झाली एक कंडिशन. मग हाच एक्सटेरियर अँगल आहे का इथे? नाही. अजून दुसरे आहे. लेट्स कॅल्क्युलेट मेजर ऑफ धिस अँगल ऑर धिस. याचं मेजर काढायचं असेल तर लेट्स ड्रॉ हियर लाईक धिस. मी अशा पद्धतीने काढला. लेट्स कॅल्क्युलेट मेजर ऑफ धिस अँगल ई. याचं मेजर काढू सी ई बी. आता याच्या आधी याचं काढलं होतं म्हणजे समजा या मेजर ऑफ दिस अँगल तर या दोघांच्या ऍडिशनच्या हाफ. मग याचं जर काढायचं असेल तर या दोघांना घ्यावं लागेल. या दोघांच्या ऍडिशनच्या हाफ यायला पाहिजे. बघा मेजर ऑफ सी ई बी. सी ई बी इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर एडी एडी प्लस बी सी एडी प्लस बी सी. चला कॅल्क्युलेट करू. दिस इज 40 अँड दिस वन इज 50. इफ धिस वन इज 40 देन कन्सिडर धिस अँगल. हा जो अँगल आहे धिस इज इन्स्क्राइब्ड अँगल अँड इट्स करस्पॉन्डिंग इंटरसेप्टेड आर्क. हा त्याचा इंटरसेप्टेड त्याच्या पोटात असलेला आर्क आहे. धिस इज 40 देन धिस बिकम्स 80. अगेन कन्सिडर धिस अँगल. हा जो अँगल 50 आहे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. तर हा बघा त्याच्या पोटात असणारा आर्क हा एवढा आहे. इफ धिस वन इज 50 धिस बिकम 100. आता याचं मेजर दोघांचं ऍडिशन किती होतं? 180.
180 सा हाफ 90 बगा इथे 90 येतं 40 प्लस 50 90 हा एक्सटेरियर अँगल आहे अशा पद्धतीने इथे हे आपण इथे क्रॉस चेक करू शकतो देयर इज अनदर कंडीशन हियर टू कॉर्ड्स आर टचिंग इंटरसेक्टिंग ईच अदर इन द इंटीरियर ऑफ द सर्कल इफ कंडीशन इज लाइक दिस इफ टू कॉर्ड्स आर और टू secants are intersecting in the exterior of the circle here like this a b c d and e if these two chords are intersecting or two secants are intersecting each other at point c in the exterior of the circle two secants secant AC and AC and CE intersecting each other in the exterior of the circle then angle ACE yacha measure angle ACE is equal to half measure of arc ata baga ithe intersected arc konte ahe this one and this one which one is bigger AE is bigger and therefore I will write first of all AE measure of arc AE minus measure of arc BD. That means if they are intersecting in the interior of the circle, baga tyancha addition yeta. If they are intersecting in the exterior of the circle, then there is subtraction and it's half. तर अशा पद्धतीचं हे रिलेशन आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे डायग्राम काढली आहे हा क्वेश्चन तर त्याच पद्धतीने लिहायचं आहे After that, let's take one by one practice set. आणि हे एक्झाम्पल जिथे कुठे येईल तिथे मी डायरेक्ट त्याचं रिलेशन यूज करेन नंबर वन In the figure, circle with center O, length pendulum, practice set 3.4. Page number 73 and first example. Diagram is given. This is O, C, A, B. आता प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता तेव्हा त्या डायग्राम मध्येच एकदा तुम्ही मेजर्स जे दिलेले आहेत ते लिहिले की डायग्रामच्या डायग्राम मध्येच तुम्हाला आन्सर काढता यायला पाहिजे आता जर तुम्ही समोर असता तर आम्ही ही प्रॅक्टिस करून घेतो वर्गातल्या वर्गातच की डायग्रामच्या डायग्राम मध्येच तुम्हाला आन्सर काढता प्रत्येक स्टेप न लिहिता ते आन्सर्स काढता यायला हवे आता चेक करू आपण कशा पद्धतीने करू इन अ सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी दिस ए बी इज इक्वल टू रेडियस दैट मीन्स दिस वन इज कॉन्ग्रुएंट टू दिस एट द सेम टाइम दिस बिकॉज दीज आर टू रेडियस फाइंड द मेजर ऑफ ईच ऑफ द एंगल आता एकेका एंगल्स इथे एक चार पोर्शन दिलेले आहे प्रत्येक असं आपण मेजर काढू इथे कोणत्याही असं मेजर दिलेलं नाही आहे Now let's see one by one. Here, if
This chord, length of this chord is congruent to radius, and this radius is congruent to this because radii of same circle. That means this segment, and this segment, these three segments are congruent in that triangle. In triangle OAB, all three segments are congruent. That means this triangle becomes equilateral triangle, and in equilateral triangle, measure of each angle is of 60 degree, and therefore this angle, measure of this angle is 60 degree. This angle, vertex of this angle is on the center, and therefore this angle becomes central angle, and its corresponding arc. हाँ तो ऐसा corresponding arc है. Then what is the relation between the central angle and its corresponding arc? They are congruent, and therefore this angle is of 60 degree. This arc will be 60 degree. Now let's see angle AOB. काढ़ला बन angle AOB समझे 60. Second one arc ACB. याचा मेजर 60 आहे तर याचा पूर्ण ए सी बी चा मेजर किती. व्हॉट इज द मेजर ऑफ द सर्कल 360. त्यातला हा 60 काढला किती राहिला 300. टोटल मेजर ऑफ दिस आर्क इज 300. आफ्टर दॅट आर्क ए बी, आर्क ए झालं एबीचं मेजर आपण काढलं किंवा मग याच्यामध्ये समजा याचं नाही थांबा सॉरी. सेकंड नंबर इज आर्क अँगल ए सी बी, अँगल ए सी बी. नाव इन्स्क्रिप्ट अँगल थेरम, धिस अँगल इज डबल ऑफ धिस किंवा धिस अँगल इज हाफ ऑफ धिस. याच्या हाफ असतो आणि याच्याही हाफ असतो. मग हा जर 60 असेल हा कितीचा 30. आफ्टर दॅट आर्क एबीचं मेजर 60 काढला आपण, आर्क ए सी बी 300 झालं. एक्झाम्पल संपलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला डायग्रामच्या डायग्राम मध्येही एक्झाम्पल सोडवता यायला हवं. नाऊ लेट्स सी हाऊ वी विल राईट हिअर धिस एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप. नंबर वन अँगल A O B is equal to question mark. Answer. Chord A B is congruent to radius. This is given. And therefore, segment A B is congruent to segment OA, is congruent to segment OB, and therefore triangle OAB is an equilateral triangle, and therefore angle OA B is equal to 60 because if it is equilateral triangle, measure of each angle is of 60 degree. Number two, angle ACB. Angle ACB is equal to question mark. Now there is a relation. This angle is double of this because of inscribed angle theorem. हे आपण घेतलेला आहे. Angle A C B is half of measure of angle AOB. म्हणजे जसं याचं मेजर याच्या हाफ असणे हाही इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे, याचं मेजर याच्या या अँगलच्या हाफ असणे हाही इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. Now, what is the measure of angle half? AOB. AOB is AOB. AOB is equal to 60 degree, and therefore angle ACB is equal to
30 degree, 60, and this one is 30. Third one, arc AB is equal to question mark. आता तुम्ही याचा आणि याचा रिलेशन लिहू शकता किंवा याचा आणि याचा रिलेशन नी तुम्ही काढू शकता त्याचा मेजर. एंगल AOB is equal to measure of arc AB. AOB AB because central angle. Central angle. इथे इन्स्क्राइब्ड एंगल फिरवही लावू शकता. What is the measure of angle AOB 60 degree is equal to measure of arc AB. थर्ड आफ्टर दॅट फोर्थ येईल का तिथे फोर्थ आर्क ए सी बी मेजर ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मेजर ऑफ आर्क ए सी बी सी बी इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ आर्क ए बी 360 मायनस 60 इज इक्वल टू 300 दिसत का इथपर्यंत हो मेजर ऑफ आर्क ए सी बी तर या पद्धतीने तुम्हाला हा पोर्शन सोडवायचा.